सर्वांना माझा नमस्कार। इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये एक पाठ आलेला आहे आणि त्या पाठाचे नाव आहे शेप्स अँड मॅप्स, म्हणजे वेगवेगळे आकार आणि नकाशे। त्यामध्ये मॅप ऑफ अ गार्डन म्हणजे बगीचाचा नकाशा ही एक संकल्पना आली आहे। तर ही संकल्पना विद्यार्थ्यांना लक्षात यावी, मॅप ही संकल्पना विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी लक्षात राहावी यासाठी हा पाठ आपण वर्गामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये न घेता प्रत्यक्ष मैदानावर घेतलेला आहे। की या पाठामध्ये त्या विद्यार्थ्याने त्याच्या गार्डनचा मॅप कसा तयार केला आहे, तर तो मॅप गुरुकुलातील विद्यार्थ्यांनासुद्धा स्वतः बनवता यावा यासाठी प्रत्यक्ष मैदानावर येऊन विद्यार्थी या ठिकाणी मॅप बनवत आहेत। सुरुवातीला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एंट्रन्सची खूण केलेली आहे। हा जो काही ॲरो आहे हा एंट्रन्स आहे। त्यानंतर ट्रीजचे शेप्स दिलेले आहेत आणि आता विद्यार्थी बुशेस छोट्या छोट्या जी झुडपं आहेत त्या झुडपांचे शेप्स आता देतील। स्टार्ट स्ट्रेट लाईन, त्यानंतर आपल्याला फाउंटेन काढायचं आहे, कारंजा, अभ्यासक्रमामध्ये अशा अनेक संकल्पना असतात ज्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातूनच विद्यार्थी शिकू शकतात। तर त्या संकल्पना चार भिंतीच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना समजणं खूप अवघड असतं। म्हणून सेवा साधना गुरुकुल सतत प्रयत्न करत आहे की विद्यार्थ्यांना अनेक पाठ हे प्रत्यक्ष अनुभवातून कसे शिकवता येतील। म्हणून सेवा साधना गुरुकुलाचं ब्रीदवाक्य आहे एज्युकेशन थ्रू ॲक्शन, कृतीतून शिक्षण। या ठिकाणी आता आपण सेंटरला एक फाउंटेन घेऊयात, सेंटरला फाउंटेन घ्या। बघा पुस्तकामध्ये फाउंटेन कुठं आहे, बघा सेंटरला घ्या फाउंटेन, सेंटरला या ठिकाणी फाउंटेन येईल। फाउंटेन स्टार्ट इथं, बिग सर्कल, येस फाउंटेनच्या या साईडला आता इथं स्लाइड्स येतील घसरगुंड्या। प्रत्यक्ष अनुभवातून या ठिकाणी विद्यार्थी मॅप ऑफ गार्डन ही संकल्पना समजावून घेत आहेत।